ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर। नमस्कार, मी वैष्णवी। ऍग्रोवन अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात काही ताजे अपडेट। लवकरच सुरू होणारा नवीन विक्री हंगाम आणि जोडीला जीएम सोयाबीन आयातीला मिळालेली मान्यता यामुळे मुख्यत्वे सोयाबीन मध्ये तेजीला निश्चितच लगाम बसलाय। सुमारे 6 ते 8 महिने जोरदार तेजीमुळे बाजारावर राज्य करणारा सोयाबीन आणि कापूस आता थकल्यासारखं झालं आहे, असं मत बाजार विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांनी व्यक्त केलंय। सोयाबीनमध्ये समीकरण बदलल्यामुळे बाजारातील मजबूतीला तडा गेलाय। मागच्या वर्षी ऐन काढणीमध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं होतं। याच पार्श्वभूमीवर यंदा पुढच्या काळात पाऊस मर्यादित झाला तर हेच उत्पादन 5 ते 10% वाढेल त्याचा, आणि आयातीत सोयाबीनचा एकत्रित परिणाम होऊन सप्टेंबर मध्यानंतर बाजार कमजोर होण्याची शक्यता आहे। पण ऑक्टोबर ते जानेवारी या 4 महिन्यात उत्पादकांच्या मानसिकतेची कसोटी लागणार आहे, असंही कुवळेकर म्हणालेत। वायदे बाजारात 20 ते 27 ऑगस्ट या आठवड्यात सोयाबीन आणि हळद वगळता इतर सर्व पिकांच्या किमती पावसानं दिलेल्या ओढीमुळे वाढल्या आहेत। गेल्या आठवड्यामध्ये NCDX मधल्या किमतीतले सविस्तर चढउतार पाहता हळदीच्या सप्टेंबर कराराच्या किमती जुलै महिन्यात 7,352 ते 7,600 रुपये क्विंटल दरम्यान चढउतार अनुभवत होत्या, त्या या आठवड्यात 1.5% घसरून 8,112 रुपयांवर आल्या आहेत। तर नोव्हेंबरच्या किमती 8,316 रुपयांवर आहेत, त्या सध्याच्या हजर बाजारातल्या भावापेक्षा 7,633 म्हणजेच 8.9% जास्त आहेत। संत्र्यांची फळगळ थांबून जास्तीत जास्त उत्पादन मिळावं आणि फळगळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कृषी संशोधकांनी गट तयार करून गावं दत्तक घ्यावीत आणि शेतकऱ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करावं, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल अचलपूर इथं केलंय। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं गट तयार करून वेळोवेळी त्यांच्या समस्या सोडवाव्यात, त्यासाठी कृषी तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन संत्रा उत्पादक गटांना मार्गदर्शन करावं, या प्रक्रियेत सातत्य ठेवा, जेणेकरून शास्त्रीय उपाययोजनांतून संत्रा फळगळ नियंत्रण करता येईल, असं म्हणत एखाद्या परिसरात पीक रोगाच्या संक्रमणाची माहिती मिळताच कृषी विभागानं त्यावर उपाययोजना सुचवतानाच इतर ठिकाणीही माहिती प्रसारित केली पाहिजे, असे निर्देशही बच्चू कडू यांनी दिलेत। पाऊस थांबल्यानं राज्यातल्या कमाल तापमानात काही ठिकाणी 4 ते 5 अंशांनी वाढ झाली होती। वातावरणातल्या बदलामुळे उकाड्यातही अचानक वाढ झाली आहे। मात्र बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कोकणात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तसंच मराठवाडा विभागातल्या लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। यासोबतच आजच्या ऍग्रोवन अपडेट मध्ये इथेच थांबूयात। अधिक अपडेट्ससाठी ऍग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा।